बातमी आहे माढ्यासंदर्भातली. माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. माढ्यात भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेतला. गिरीश महाजनांनी माढ्यात जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली. मोहिते पाटलांनी आपल्या मागण्यांची यादीच महाजनांना सोपवली. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे. काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही, मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली. दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही, कारण दादा एक मोठे नेते आहेत, वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत. दरम्यान माढामध्ये मोहिते पाटलांच्या नाराजीची कारणं काय आहेत पाहूया एकदा. मोहिते पाटलांना सोलापूर पालकमंत्री करण्याचा शब्द भाजपनं पाळला नाही. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबद्दल विश्वासात घेतलं नाही. भविष्यात राजकीय खच्चीकरण होण्याची भीती आहे. खासदार रणजित सिंह निंबाळकरांकडून डिवचण्याचा आरोप.